नमस्कार, बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण गुढीपाडवा या विषयावरती 10 ओळी सुंदर असा निबंध बघणार आहोत। तर चला मग सुरुवात करूयात। गुढीपाडवा हा सण दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा करण्यात येतो। गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस। संपूर्ण भारतात व प्रामुख्याने महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। हा दिवस वर्षभरातील 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो, म्हणून या दिवशी अनेक शुभ कार्यांची सुरुवात केली जाते। या दिवसाबद्दल असे सांगितले जाते की भगवान श्रीराम 14 वर्षांचा वनवास भोगून या दिवशी अयोध्याला परत आले होते, तेव्हापासून तो दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करण्यात येतो। या दिवशी प्रत्येक घरासमोर गुढी उभारली जाते। या दिवशी उभारली जाणारी गुढी ही स्नेहाची व विजयाची प्रतीक मानली जाते। तसेच घरोघरी गोड पुरणपोळी बनवली जाते व हा सण आनंदात साजरा केला जातो। गुढीपाडवा हा सण प्रत्येक मराठी माणसाच्या आयुष्यात आनंद व उत्साह घेऊन येतो। धन्यवाद। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलवरती नक्की क्लिक करा। धन्यवाद।